भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादी पक्षात जाणार असल्याची मोठी चर्चा आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत आपल्याला काहीही माहिती नाही, मात्र खडसे पक्ष सोडून जातील असं आपल्याला वाटत नसल्याची प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली. राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची एक चर्चा मोठ्या प्रमाणावरती आहे. तुम्ही भाजपचे नेते, तुम्ही कसं बघता जिल्ह्यातले? नाही, माझ्या कानावर तर काही असा विषय अजून आलेला नाही. परवा आमची प्रदेश कार्यकारिणी होती, त्यावेळेला खडसे साहेब त्या मीटिंग मध्ये होते, व्हर्च्युअल मीटिंग मध्ये ऑनलाईन त्या ठिकाणी हजर होते, त्यामुळे मला या बाबतीमध्ये तरी अजून काही माहिती नाही. तसं असतं तर मग खडसे साहेब मीटिंगला आले नसते. उद्या देवेंद्र फडणवीस जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि या ठिकाणी खडसेंना निमंत्रण देण्यात आलेलं आहे का? कारण कालपर्यंत ते म्हटलं होतं की मला निमंत्रण आहे की मला माहिती नाही. निश्चित आता हा कार्यक्रम परवाच ठरला खरं म्हणजे. मी ज्या दिवशी आमची 9 तारखेला बैठक होती मुंबईला, 8 तारखेला तर त्यावेळेला हा निर्णय त्या ठिकाणी झाला. पुन्हा 14 तारीख ठरली होती, पुन्हा ती 13 झाली आणि म्हणून कालपासूनच आम्ही खरं आमंत्रण द्यायला सुरुवात केली, परवापासून कालपासूनच सुरुवात केलेली आहे. त्यामुळे काल सकाळी 10 वाजता मी सर्वात आधी नाथभाऊंशीच बोललो, त्यांना मी त्या ठिकाणी आमंत्रण दिलेलं येण्याबद्दल. तिथं सगळ्या आमदारांशी बोललो, खासदारांशी बोललो, जिल्ह्याभरातल्या सगळ्या नेत्यांशी आणि सर्वपक्षीय नेत्यांशी बोललो. गुलाबभाऊंशी मी त्या ठिकाणी बोललेलो होतो, पण ते कॅबिनेट असल्यामुळे येऊ शकत नाही, त्यांनी मला म्हटलेलं आहे. पण इतर सगळ्या पक्षांचे आमदार, पदाधिकारी हे या कार्यक्रमाला येणार आहेत. तुम्ही आताच म्हटलं की खडसे राष्ट्रवादी जाणार किंवा नाही जाणार हे आपल्याला माहिती नाही, पण जर समजा असा विषय असेल तर आपण काही मन वळवण्याचा प्रयत्न करणार का किंवा या संदर्भात? भाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत, ते काय मी फार लहान कार्यकर्ते त्यांच्यासमोर की मी मन वळवणार. निश्चित पक्षासाठी त्याची दखल घेतील, तेही प्रयत्न करत असतील. परंतु मला वाटतं की परवा बैठकीमध्ये प्रदेश कार्यकारिणीच्या स्वतः भाऊ त्या ठिकाणी होते, त्यामुळे मला काही असं वाटत नाही ते पक्षावर सोडतील म्हणून. याविषयी आपण वरिष्ठांशी काही बोलले का? नाही, वरिष्ठांच्या करार सगळ्या गोष्टी आहेत, नाथाभाऊ बोलत आहेत मला असं वाटतंय, त्यामुळे याची कल्पना सगळ्यांना आहे. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटक न्यूज मराठी. शुभ मंगलम, सर्व मंगलम, नक्षत्र मंगलम, अलंकार मंगलम. रतनलाल सिंह वाहना ज्वेलर्स, भारत वर्ष का स्वर्ण तीर्थ.